शिक्षणापासून वंचित राहिलेली जी मुलं आहेत यांना शिक्षण मिळणं खरं गरजेचं आहे. आई वडील नाही शिकलेले पण तिला आम्हाला शाळेत का पाठवते, त्यांनी काहीतरी बनवा. पण जर आम्ही जर असं टंगळ्यामंगळ्याचं केलं तर आम्ही त्यांच्यासारखंच होतो. परत माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये असा प्रसंग केव्हाच आला नाही. कोविडच्या येण्यानं साऱ्या जगात उलथापालथ झाली. प्रत्येक क्षेत्रात अनेक मोठे बदल या महामारीनं केले आणि शिक्षण क्षेत्रही याला अपवाद नव्हतं. ऑनलाईन वर्गांच्या फी भरल्या नाहीत म्हणून अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवरून काढल्याच्याही घटना घडल्या आहेत. गरीब घरातल्या पालकांना आपल्या मुलांच्या ऑनलाईन शिक्षणावर खर्च करायला पैसा नव्हता. 7-8 हजार रुपये 2 महिन्याचे घेत होते ते. मुलं होते 10-15 होते, आमचे 30-40 हजार तर गेले असते इझिली. या लॉकडाऊन काळात मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आणखीनच गंभीर झाला. 7-8 वीचे जे मुली आहेत त्या घरातला स्वयंपाक पाहून शाळा करतात. ग्रामीण भागात बाहेर पाठवल्या जात नाहीत मुली. आणि या सर्व समस्यांना समोर ठेवूनच वी स्कूलची निर्मिती केली गेली. June 12 रोजी वी स्कूल ॲपचे उद्घाटन जळगावचे माननीय जिल्हाधिकारी अभिजित राऊत सर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते पार पडलं. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील मराठी आणि उर्दू माध्यमाच्या 550 पेक्षा अधिक शिक्षकांनी वी स्कूलवरील शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला. जळगावचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकारी आणि इतर सर्वच पदाधिकाऱ्यांनी या सर्व कार्यशाळा योग्य पद्धतीनं पार पडतील यासाठी सहकार्य केलं. विशेष म्हणजे तयार होत असलेला सर्व अभ्यासक्रम हा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मोफत द्यायचा असल्यानं विविध नवनवे मार्ग काढून 0 बजेटवर हा सारा कंटेंट तयार होत आहे. गेल्या 10 दिवसात आपल्या शिक्षकांनी 1200 पेक्षा अधिक शैक्षणिक व्हिडिओज तयार केले आहेत. फळ्यावरचे, मुलांसोबतचे, बागेतले, हस्तकलेच्या वस्तू वापरलेले, जमिनीवर संकल्पना रेखाटलेले अशा अनेक प्रकारचे व्हिडिओज शिक्षकांनी शूट केले आहेत. शिक्षकांना हे सर्व शिकताना आणि अभ्यास साहित्य निर्माण करताना नक्की काय वाटलं ते यानंतर जाणून घेऊयात. आम्ही अगोदर व्हिडिओ बनवत नव्हते, पण आता आम्ही स्वतःचेही बनवतो आणि आम्ही येणाऱ्या शिक्षकांचेही नवीन व्हिडिओ बनवतो. आता हे ज्ञान आम्ही आमच्या शाळेमध्ये घेऊन जाणार आहोत आणि तिथेही आम्ही नवीन व्हिडिओ निर्मिती करणार आहोत. त्या ठिकाणी जे काही आम्हाला ट्रेनिंग दिलं गेलं ते खरोखरच यापूर्वी झालेल्या ट्रेनिंगपेक्षा नक्कीच अपूर्व आहे. तो इंग्लिश मीडियम के लिए बहुत सारे व्हिडिओज यूट्यूब पर मैंने खुद देखे. मराठी मीडियम के लिए कुछ व्हिडिओज है लेकिन उर्दू मीडियम के लिए कुछ भी नहीं था. मैंने मुआवजे के तौर पर कराता था, उसको पैसे देता था, लेकिन यहाँ पर आने के बाद मुझे एडिटिंग करना और वीडियो किस तरह से शूट करना, तो मेरी जो मालूमात थी वो मालूमात में बहुत काफ़ी इजाफा हुआ. सबसे पहले आज तक महाराष्ट्र के अंदर हमने जितनी भी ट्रेनिंग्स ली, जितनी भी चीज़ें हुई, सब हमको मराठी जबान के अंदर समझेगी. लेकिन ये ओपर टीम का एक सबसे बड़ा कदम ये रहा कि इन्होंने ये ट्रेनिंग हमको हिंदी में दी. जो उनका सीक्वेंस जो है लेसन बनाने का और उसको किस तरह से अपलोड करने का, तो हमारे लिए एक ये बेटर वे साबित हुआ. हम इसके ऊपर चलकर हमको बहुत अच्छा लगा. एक तंजीम जो है या एक ग्रुप जो है वो मराठी भाषिक होने के साथ साथ जो है वो उर्दू मीडियम्स के लिए भी कुछ काम करना चाहता है, तो एक मेरी नज़र में जो है राष्ट्रीय एकात्मता को बढ़ाने के लिए एक सबसे बड़ी मिसाल है कि अलग अलग मज़हब के लोग जो है इसमें जुड़े, अलग अलग जबान के लोग जुड़े. एजुकेशनल लॉस ना हो उनका, तो वो जो है ना जिस वे को हम ढूंढते फिर रहे थे इधर उधर, तो वो ओपा टीम ने आके वो हमारी कमी को मुकम्मल कर दिया है. महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांमधून वी स्कूल वापरलं जातो. सन 2020 आणि 2021 मध्ये 18 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी वी स्कूल वापरून अभ्यास केला. या वर्षी 16 जून पासून ते आत्तापर्यंत 1 लाखांहून अधिक वेळा वी स्कूल ॲप इन्स्टॉल केले गेले आहे.